नमस्कार मंडळी, मी सिद्धी रहाटे तुमचं सिद्धी एंटरटेनमेंट मध्ये मनापासून स्वागत करते। मंडळी, आज मी सेजल काकीच्या माहेरी जाते, म्हणजे हेदवीला जाते। गुहागर पासून सुमारे 21 ते 22 किलोमीटर अंतरावर वसलेलं हेदवी हे गाव आहे। मंडळी, या निसर्गरम्य कोकणात कोणत्याही ऋतूत केलेली भटकंती ही रमणीयच असते। मंडळी, आता आम्ही या समुद्रावर आलेलो आहोत। आता समुद्राजवळच एक मंदिर आहे, आपण बघूया, मंदिरात जाऊया। हेदवीच्या समुद्राजवळ जाताना सुरुवातीला आपल्याला सुंदर असं एक टुमदार मंदिर पाहायला मिळतं। हे मंदिर म्हणजे उमा महेश्वर मंदिर। या मंदिरात शंकराची पिंड असून येथील वातावरण अगदी प्रसन्न आहे। या निसर्गरम्य वातावरणात सुंदर अशा समुद्राजवळ असलेल्या या सुंदर उमा महेश्वर मंदिरात शंकराचे दर्शन घेऊन मन अगदी प्रसन्न होते। मंडळी, आता आम्ही पामांघर बघायला जातोय। हेदवीच्याकडे मंदिरामध्ये जाऊया आता आपण, आणि मंदिरापासून हे जवळच आहे ना समुद्र? हो, 5 मिनिटावर आहे। अच्छा, हा, आता आपण बामणघर, हा, बामणघर बघायला जाऊया। तिथे काय आहे? तिथे असं म्हणजे दरी आहे, पाणी असं वरती येणार आणि उंच, मग ते उंच असं पाणी उठताना बघतोय। अच्छा, दगडातून पाणी येते। ओके। उमा महेश्वराचे दर्शन घेऊन पलीकडे असलेल्या कातळावर आपण चढून जाऊ शकतो। वरतीच्या वेळेला ना हे पूर्ण पाणी इथपर्यंत येतं खडकावर। अरे बापरे, एकदम जवळ आहे ना समुद्र। काळ्या कभिन्न राकट रांगड्या या समुद्र कातळांचे सौंदर्य आपले लक्ष वेधून घेत असते, पण चालत असताना या ओबड धोबड खडकांवर काळजीपूर्वक लक्ष देऊन चालावे लागते। 100 मीटर पुढे गेल्यावर आपल्याला कातळ पठारावर सुमारे 30 ते 35 फूट लांब आणि 2 फूट रुंद अशी घळ दिसते। हीच हेदवीची प्रसिद्ध बामणघळ होय। हा काय आला काय म्हणतात? बामणघळ, बामणघळ, बामणघळ म्हणजे दगडांमधून पाणी हा पूर्ण समुद्र। भरतीच्या वेळी पूर्ण वरती येत, छान वाटत असेल ना दृश्य। पाणी असं येतं वरती येतं पूर्ण भरतीच्या वेळी। अरे बापरे, रिस्की आहे, खूप रिस्की आहे। घळीच्या दोन्ही बाजूला असलेल्या खडकांवर लाटा प्रचंड आवेगाने आपटतात आणि भीतीदायक आवाज निर्माण करतात, तर घळीच्या पोकळीत घुसणारे पाणी गर्जना करत पुढे जाते। जवळपास 20 फूट उंच जलस्तंभ इथे पाहायला मिळतो। समुद्राचे पाणी कारंजे असल्यागत उंच उसळते आणि आजूबाजूच्या खडकांवर वेगाने सांडते। हा काय इथून वेगळची पत्ती? हेदवीचा हा छोटा आणि शांत समुद्र किनारा आवर्जून भेट द्यावी असाच आहे। पर्यटकांची सहसा इथे गर्दी नसते। उत्तर दक्षिण दिशेने चंद्रकोरीच्या आकारात पसरलेला हा किनारा जेमतेम अर्ध्या तासात एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत चालत पाहता येतो। ओहोटीच्या वेळेला स्वच्छ पुळणीवर चालता येते। भरतीला मात्र किनाऱ्यावर आतवर लाटा येतात। भरतीच्या वेळेला पूर्ण किनारा समुद्राच्या फेसाळणाऱ्या लाटांनी व्यापलेला असतो। अप्रतिम निसर्गाची पार्श्वभूमी लाभलेल्या कोकणभूमीत गणेशाची अनेक जागृत देवस्थाने आढळून येतात। त्यातीलच एक स्थान म्हणजे हेदवी येथील श्री दशभुज लक्ष्मी गणेश मंदिर। किल्ले वजा दगडी तटबंदीने वेढलेले उंच टेकडीवर असलेले श्री गणेशाचे मंदिर आपल्या नजरेस पडते। तुम्ही गाडी येऊन आलात तर इथे वरपर्यंत सुद्धा गाडी आणू शकता, मंदिराच्या अगदी समोर। आता आपण मंदिरात जाऊया। नवसाला पावणाऱ्या गणेशाच्या दर्शनासाठी येणाऱ्या भक्त आणि पर्यटकांमुळे हा परिसर कायम गजबजलेला असतो। मंदिरातील गणेशाची मूर्ती पूर्वाभिमुख असून काश्मीर येथील पांढऱ्या पाषाणापासून घडवलेली आहे।
या मूर्तीला 10 हात असून मूर्तीच्या डाव्या मांडीवर सिद्धलक्ष्मी बसलेली आहे। म्हणूनच या गणेशाला दशभुज लक्ष्मी गणेश म्हणून ओळखले जाते। मंदिरात भाद्रपद आणि माघी गणेशोत्सव मोठ्या प्रमाणात साजरा करण्यात येतो। तसेच संकष्टी, अंगारिका आणि विनायक चतुर्थीला येथे भाविकांची गर्दी असते। अशा या निसर्गरम्य हेदवीगावास स्वच्छ आणि सुंदर समुद्र किनारा देखील लाभलेला आहे। आपल्याला या गावात पर्यटन आणि तीर्थाटन या दोन्हीचा लाभ घेता येतो। मंडळी, आता आम्ही काकीच्या गावी आलो हेदवीला आणि इथे आता एक मंदिर आहे। कोणतं मंदिर आहे? हनुमान मंदिर। तर आता आम्ही हनुमानाच्या मंदिरात जातोय। खूप सुंदर मंदिर आहे असं म्हणतात माझ्या बहिणी। बघूया इकडनं आता समुद्राकडे जाणारा शॉर्टकट आहे। आता आपण समुद्रावर आलो, किती मिनिटात पोहोचतो शॉर्टकटने? 5 मिनिटातच आपण शॉर्टकटने समुद्राकडे पोहोचतो। तर आपण मग अशी गाडीने आलो त्यामुळे आपण रस्त्याने गेलो होतो। आता आपण मंदिराकडे जाऊया। इथे समुद्राचा आवाज येतो अगदीच जवळ असल्यामुळे। आणि मंडळी, हेदवीचा दशभुज गणपती मंदिर अतिशय सुंदर आहे आणि त्याचा जो परिसर होता, आता सध्या ऊन असल्यामुळे त्यामुळे खूप तापलेली होती जमीन, त्यामुळे आम्ही तिथे गेलो नाही फोटो वगैरे काढायला। पण असं पावसाळ्यात वगैरे आलं खूप छान दृश्य दिसतं, कारण हिरवळ असते सगळीकडे आणि मंदिर थोडं उंचावर आहे त्यामुळे खूप छान फोटो येतात तिथे। आता हनुमानाच्या मंदिराकडे जाऊया आपण। मंदिर बंद आहे, आपण लांबून बघूया। खूप शांत आणि सुंदर असं हे मंदिर आहे। चला आता आपण काकीच्या घरी जाऊया।